स्वामी समर्थ। तर दिवाळीतला दुसरा दिवस धनत्रयोदशीचा आणि आज सिंपल अशी रांगोळी दारापुढे काढते आणि तुमच्याबरोबर आज शेअर केली आहे। कशी रांगोळी आहे ते बघा तुम्ही। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या आपल्या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे म्हणजे स्वामींची पूजा चालू आहे आणि हार वगैरे छान घातलेले। आज आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन, आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी कृपा राहो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर मी पूजा थोडी लेटच चालू आहे माझ्या। आता दिवे मी लावायला घेते, पूजा अजून झालेली नाही। इथे धन्वंतरी देवताचा फोटो ठेवलेला, अजून कुबेर देवताचं सगळं करायचं आहे। शॉर्टमध्ये पूजा होणार आहे ह्यावर्षी, माहीत नाही कशी होणार कारण का खूप गडबड चालू आहे माझी। माझ्याकडे मुलं आले, त्यांना स्टॉप केले, त्यांना श्रिया रडेल नाही तर दाखवते तुम्हाला। तर इकडे बघा, आमच्याकडे सगळा पसारा आहे आणि ही मुलं आल्यात म्हणून माझं काम चालू आहे। मुलं आल्यात ना माझ्याकडे म्हणून माझं काम चालू आहे, नाही तर श्रियाल मला काहीच करून देत नव्हता। श्रावणी गेले, तिची क्लासमध्ये पार्टी आहे तिकडे आणि आता मी लावायला घेते दिवे। तुम्हाला दिवे लावायला घेते, इथे फुलं देवाला व्हायला घेतलेत आणि आता पहिले पूजा करते, दिवे बाहेर वगैरे लावायचे। तर श्रावणी आली आणि तिने सर्व पणत्या वगैरे इथे लावल्या आणि तिने सर्व शूट वगैरे केलेलं। तर खूप उशीर झालेला आज खरं तर पूजेला, पण तरीसुद्धा जशी शक्य होईल तशी पूजा केली कारण का श्रियाल छोटा आहे आणि त्याला घेऊन सगळं करायचं होतं। आणि तरीसुद्धा सुंदर अशी दिवाळीची सुरुवात झालेली आहे, पणत्या वगैरे लावलेल्या आहेत आणि छान वाटतं सगळं। वातावरणच खूप छान आहे खरं बोलायचं तर अशा प्रकारे सुंदर सगळं सुंदर। तर आजची साधी सिंपल आणि सुंदर सेवा माझी झालेली आहे। धन्वंतरी देवाची पूजा केलेली आहे सिंपलमध्ये अशा प्रकारे। त्याचबरोबर हा कणकेचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला यमदीपदान करायचं असतं। तर दरवर्षी धनत्रयोदशीला मी यमदीपदान करत असते आणि हा तो दिवा आहे। आता हा मी बाहेर नेऊन पूजा करणार आणि एक मंत्र बोलणार। तो मंत्र आहे सिंपलमध्ये, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेलच। मृत्युना दंड पाशाभ्याम कालेना शमया सह त्रयोदशा दीपदानात सूर्य जहा प्रियताम मम। तर अशा प्रकारे धन्वंतरी देवी देवताची आणि महालक्ष्मीतेची कुबेर देवाची माझी सेवा पूजा झालेली आहे। नैवेद्य दाखवलेला आहे, धन्यांचं मिठाई आणि जे काय आहे होतं अवेलेबल ते लाया बतासे वगैरे। तर अशा प्रकारे हे नैवेद्य ते स्वामी। तर आज अशा प्रकारे स्वामींना सजवलेलं आहे पिवळ्या कलरच्या फुलांनी आणि छान वाटते। आणि हे बोलतो ते असं काय सगळे शेवंती पिवळे लावले तर छान वाटते का नाही ते कमेंटमध्ये सांगा। पिवळ्या शेवंतीचं केलं आहे कारण की ह्यांनी भरपूर प्रकारचे शेवंतीची फुलं आणल्यात, मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं सगळ्या प्रकारचे। तर आज पिवळ्या कलरच्या फुलांचे हार घातलेत आणि अजून वेगवेगळे घालणार पुढे आपले जोपर्यंत दिवाळी येतो। कसं वाटतं ते सांगा कमेंटमध्ये। आणि आता करायला घेते जेवण। पहिले बनवते खीरचं नैवेद्य महालक्ष्मी मातेसाठी। अगोदर बनवणार होती पण नाही बनवलं कारण का उशीर झालेला पूजेलाच सगळं करायला, त्यामुळे आता मी जेवणामध्ये नैवेद्य बनवते खीरचा सिंपलमध्ये आपला।
तर शेवेची खिरा आहे का माहीत नाही घरात, शेवेची नसेल तर तांदळाची बनवेल, तांदळाची सुद्धा नसेल, तांदूळ आहेत तर तांदळाची बनवायला सुद्धा वेळ होत असेल तर मग बनवती आहे रव्याची सिम्पलमध्ये. आणि अशा प्रकारे आपली सेवा आजची धन्वंतरी देवाची पूजा आणि हे इथे महालक्ष्मी मातेची पूजा स्वामींची सिम्पलमध्ये केलेली. श्रीयल खूप आज रडत होता, काय झालेलं माहीत नाही आज श्रीयलला, आता झोपला आहे तो, खूप रडायला लागला संध्याकाळीच्या वेळेला. आणि इथे माझं सगळं झालेलं आहे आणि ह्यावेळी ना मी सिम्पलच पूजा केली, अशा प्रकारे साधी सिम्पल माझी पूजा आहे. आणि कशी वाटली पूजा ते जरूर सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आता बाय बाय.